मित्रांनो आपण इतिहासाची साधने सहावा इयत्तेत पण शिकलो आहोत। या वर्षी आपण या म्हणजे सातव्या वर्गाच्या अभ्यासक्रमात आपण मध्ययुगीन भारताचा म्हणजे मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, चला तर मग सुरू करूया। भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे, बरोबर। आपण सहाव्या इयत्तेत प्राचीन कालखंडाचा अभ्यास केला, यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत। भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतका अखेरपर्यंतचा मानला जातो। म्हणजे मध्ययुगीन इतिहास जो आहे, मध्ययुगीन कालखंडाचा म्हणजे मध्ययुगीन इतिहास जो आहे तो कुठून कुठपर्यंत, तर 9व्या शतकापासून तर 18व्या शतका अखेरपर्यंत मानला जातो। या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, जसं मी सांगितलं आपण इयत्ता सहावीत प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास केला, या सातव्या इयत्तेतल्या इतिहासाची साधने या पाठात आपण कुठल्या साधनांचा अभ्यास करणार आहे म्हणजे कुठल्या कालचा, तर मध्ययुगीन कालखंडाचा। ठीक आहे, भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय। जसं आपण सहाव्या वर्गात पण इतिहासाची व्याख्या पाहिली होती, तर इतिहासाची व्याख्या काय आहे, तर भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीरपणे मांडलेली माहिती म्हणजे इतिहास। आता माहीत आहे का तुम्हाला, इतिहास हा शब्द इति ह आस म्हणजे इति प्लस ह प्लस आस असा तयार झालेला आहे। या शब्दाचा अर्थ असे घडले असा आहे, म्हणजे इति ह आस म्हणजे असे घडले हा संस्कृत शब्द आहे। संस्कृत शब्दाची फोड केली आहे त्यांनी, म्हणजे कशी, इति प्लस ह प्लस आस म्हणजे जे घडले ते, म्हणजे अर्थ असा होतो असे घडले म्हणजे जे घडले इतिहासात घडले, म्हणून आपण इतिहास म्हणतो ना इतिहास विषय, तर असा होतो। व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो। या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात। जसं इतिहासाचे चार प्रमुख स्तंभ आहेत, ते आहेत व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ। हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते असल्याशिवाय इतिहास घडूच शकत नाही। तर आता इतिहास हा कुठल्या तरी प्रूफवर, म्हणजे प्रूफ नसल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं आपण विश्वास ठेवू शकत नाही की हे त्या त्या काळातलं आहे। तर इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो। या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात। ठीक आहे, या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्याची माहिती घेऊ, तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू। या पाठात आपण जसं आपण सहाव्या इयत्तेत पाहिलं होतं भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने, याही पाठात आपण सेम अभ्यास करणार आहोत, पण कुठल्या काळाचा, मध्ययुगीन काळातला इतिहास, आणि आपण त्याचे मूल्यमापनही करणार आहोत। ठीक आहे, पुढे ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो। आता एखादी गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर तिच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहे, तर त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सोबत अभ्यास करावा लागतो। म्हणजे आता ही अमकी गोष्ट त्या त्या काळातलीच आहे का, मग तिच्यासोबत तेव्हा तेव्हाचे म्हणजे ते यूज, जसं एखादी तलवारी, भाली असतात म्हणजे भाल, नंतर तलवारी, खंजिरे, किंवा मग वाघनखं आपण शिवाजी महाराजांच्या काळातलं बघितलं, तर आता ती शिवाजी महाराजांनी समजा आपल्याला ती आत्ताच्या काळात आपण म्युझियममध्ये वगैरे बघतो,
तर आणि सोबत सोबत अफजल खानाचा वध करताना किंवा त्यांनी कुठले अवजारे यूज केले तर आपल्याला त्या फोटोजद्वारे वगैरे आपल्याला दिसतात. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला सोबत करावा लागतो. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. म्हणजे चिकित्सकपणे त्याचा अभ्यास म्हणजे चिकित्सकपणे आपण वापर करणे त्याचे आवश्यक असते आणि या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. आता सगळ्यात पहिले आपण बघू भौतिक साधने. भौतिक साधने मध्ये बघा कुठले कुठले प्रकार येतात. वरील वस्तू आणि वास्तू चे अवशेष इतिहासाचे भौतिक साधनेमध्ये येतात. जसं स्मारके भौतिक साधनेमध्ये येतात. इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले हे सगळे कशामध्ये येतात. परत एकदा रिपीट करते. स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले. परत एकदा रिपीट करते. स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले हे सगळ्या गोष्टी भौतिक साधनामध्ये येतात. ठीक आहे. वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्याचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. ठीक आहे. हे अशा प्रकारे तुम्ही म्हणजे परीक्षेत वगैरे विचारलं अशा प्रकारे लिहिलं म्हणजे भौतिक साधने आणि मग त्याचे असे प्रकार. तर नंतर भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काय, आज पण आपण बघतो किल्ले आहेत, रायगड आहे, बरेच किल्ले आहेत. म्हणजे रायगड असेल, सिंहगड असेल, पन्हाळा असेल आणि भरपूर किल्ले अजूनही आहेत. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. तसेच स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ. तर इमारतींमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. ठीक आहे. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते. त्या त्यावेळी आणि आजचं आपण बांधकाम बघू आणि तेव्हाचं बघू तर तेव्हाचं बांधकाम अधिक त्याला आपण काय म्हणतो पक्क बांधकाम होतं. ठीक आहे. तर त्या त्या काळातलं आपण समजा वास्तू पाहिली तर आपल्याला काय होतं की त्या त्या काळातलं कळतं की तेव्हाचं कसं कन्स्ट्रक्शन होतं, तेव्हाचं बांधकाम कसं होतं, आजचं बांधकाम कसं आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे बांधकामाची शैली आणि लोकांचे राहणीमान कसे होते याची आपल्याला संपूर्ण गोष्टीची माहिती मिळते. आता सांगा पाहू नाणी इतिहास कसा सांगतात. नाणी इतिहास कसा सांगतात तर त्या त्या वेळीचं म्हणजे जसं आता आपण एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं म्हणजे आता गांधीजी जेव्हा स्वातंत्र्य आपला भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर गांधीजींचं हे होतं सिक्के म्हणजे आपली जी करन्सी होती त्याच्यावर गांधीजींचं आणि लोकसंख्येचं तर आपल्याला त्या त्या वेळेची माहिती मिळते. ठीक आहे. जाणून घेऊया. प्राचीन काळापासून कवडी, तंबडी, धेला, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. म्हणजे प्राचीन काळापासून बघा कवडी म्हणायचे, कवडी मोलाची, दमडी, धेला, पैसा, आणा, आता रुपया आहे. पैसे पण आहेत, रुपया पण आहे. नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी वाक्प्रचार प्रचलित झाले आहेत. उदाहरणार्थ अशा प्रकारचे बघा तुम्ही आईकडून, तुमच्या आजीकडून अशा म्हणी तुम्ही ऐकल्या असेल. एक फुटकी कवडी देणार नाही. एक आता म्हणजे तुम्ही कोणी कोणाला पैसे मागत असेल परत परत म्हणजे आज मागितले उद्या मागितले तर लोक तुम्ही बोलताना बघितलं असेल की एक फुटकी कवडी पण मी देणार नाही. नंतर चमडी जाय पर दमडी न जाय. चमडी जाय पर दमडी न जाय म्हणजे त्याचं सगळं
सगळं गेलं तरी त्याचं काय आहे, त्याचा तर रुतबा तो काही जात नाही. पई पईचा हिशोब ठेवणे म्हणजे सगळ्या गोष्टीचा हिशोब ठेवणे. सोहलह आणि सच म्हणजे 100% आपण ट्रू असं म्हणतो त्याला, सोहलह आणि सच असं